नावाशेवा बंदरातील एका कंटेनरमधून 1000 कोटी रुपये किमतीचे 191 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. महसूल गुप्तचर संचालनाच्या मुंबई युनिटने ही मोठी कारवाई केली. आंतरराष्ट्रीय तस्करांची टोळी यांच्याशी संबंधित असून अफगाणिस्तानातून हा माल आल्याची शक्यता आहे. कंटेनरमधील माल मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना DRI ने मुंबईतून अटक केली. समुद्रमार्गे हे हेरॉइन पाठवण्यात आले होते. DRI, नावाशेवा आणि कस्टम असे तिघांनी मिळून हे ऑपरेशन केले. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी मार्गे बेकायदेरीत्या अंमली पदार्थ आणण्याचा प्रयत्न केला जातो. तिथून मग संपूर्ण देशात वितरण केले जाते. या प्रकरणी दोघांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी मे महिन्यात तटरक्षक दलाने पाकिस्तानी बोट पकडली होती. त्यातून 200 किलो हेरॉइन जप्त केले होते. त्यांची किंमत 600 कोटी रुपये होती. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.